एम कॉमेंट्स करताय, सर मला नवीन जातीचा दाखला काढायचा आहे, माझ्या एलसीवर नो बौद्ध आहे, वडिलांच्या दाखल्यावरती कन्वर्ट टू बुद्धिझम टू महार कम्युनिटी आहे, आजोबाच्या जातीच्या दाखल्यावर हिंदू महार आहे, मी कोणत्या जातीचा दाखला काढू? हे बघा, आता तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला बुद्धिझमचा काढायचा आहे का हिंदू महारचा काढायचा आहे. परंतु जर तुम्ही समजा बुद्धिझमचा काढणार असाल तर तिथे एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथं बघा, कास्ट आपण ज्यावेळेस म्हणजे निवडतो त्यावेळेस इथं शेड्यूल कास्ट टू बुद्धिझम, आता याच्यामध्ये अनेक म्हणजे आहेत. आता त्याच्यामध्ये इथं आपण पाहू शकतो त्याच्या पुढे मग जे शेड्यूल कास्ट कन्वर्ट टू बुद्धिझम म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेला असतो सिरियल नंबर असतो. आणि हा जर तुम्ही समजा काढला आणि हा सिरियल नंबर चुकला आणि ज्यावेळेस तुमचं कास्ट व्हॅलिडिटी मध्ये प्रकरण जाईल त्यावेळेस मग तुम्हाला सांगण्यात येईल का तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे ते बदला. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता हे महार जाती म्हणजे याचा सिरियल नंबर आहे 37. आता तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन अप्लाय करायला जाल त्यावेळेस मग इथं शेड्यूल कन्वर्ट टू बुद्धिझम आणि त्याच्यामध्ये सिरियल नंबर मग तुम्हाला हे 37 तिथं ज्यावेळेस आपण ऑनलाईन करायला जातो त्यावेळेस तिथं ते सिलेक्ट करायचं असतो आणि त्याच्यानंतर तो जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो आपला प्रॉपर असतो. जर तो आपला म्हणजे सिरियल नंबर तिच्यात नसला किंवा तो चुकला असला मग अशा वेळेस जे आहे स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस अप्लिकेशन जाईल त्यावेळेस मग तुम्हाला तिथून सांगितलं जाईल तुमचं कास्ट सर्टिफिकेट चुकलाय, तुम्ही ते बदला. मग त्या बदलण्यामध्ये मग आपला टाइमपास होईल तर त्या बेटर वे. तर हे सिरियल नंबरचा जर बघा, जर तुम्ही म्हणजे शेड्यूल कास्ट कन्वर्टेड टू बुद्धिझम हा जर म्हणजे वापरणार असाल तर.